पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी एका विवाहित पोलीस महिलेला आपल्या प्रेमजाळ्यात ओढून पळवून नेले असल्याचा आरोप पती स्वप्नील जनोनिया यांनी थेट पत्रकार परिषदेतून केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की वर्ष 2014 मध्ये महिला पोलीस कर्मचारी सोबत प्रेमविवाह झाला. लग्नानंतर पोलीस पत्नी तळेगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तेथीलच तत्कालीन SDPO जितेंद्र जाधव यांनी पोलीस पत्नीला प्रेमजाळ्यात ओढले. काही महिने अगोदर पत्नी स्वप्नील जनोनिया यांना त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत संशय आल्याने पत्नीचा मोबाईल तपासला असता SDPO जाधव यांचे पत्नीसोबतचे मेसेज दिसून आले. नंतर पोलीस पत्नी SDPO जाधव सोबत घरून निघून गेली. मात्र पत्नी निघून गेल्यानंतर देखील SDPO जाधव हे आपणास धमकावत असल्याचा आरोप स्वप्नील जनोनिया यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. या संदर्भात स्वप्नील जनोनिया यांनी पोलीस अधीक्षक यांना देखील तक्रार दिली, मात्र अजूनपर्यंत कुठलीच कारवाई झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मेरे मिसेस के साथ मिल गए, मेरे घर का पूरा सामान चोरी करके लेके गए और धमकी देता हूँ मारने की. वो बोलता चार पांच गोली खर्चा हो गई तो सरकार हमसे इसका जवाब पूछती नहीं. हमको न्याय चाहिए. इस बात में हमको न्याय चाहिए. ये क्यों हुआ? उनको दोनों का अफेयर चालू होता है लॉकडाउन से. कब से? लॉकडाउन से. उसने वहाँ से तलेगांव से उसको चांदरों ने बुलाया और अभी उसका डबल ट्रांसफर आशिकाव के. इनका रोज अभी रोज मिलना चालू है. आप रहना कहाँ है उनका? अपने वो आशिकाव में रहती. और वो जादव? जादव चांदरों रेलवे में जाता है, मगर उसको मिलने कन्फर्म जाता है. वहाँ के लोगों ने पता है.